नमस्कार, मी खालिद मन्यात, राज्य शेतकरी पक्ष शहर शेतकरी संघटना शहर कार्याध्यक्ष। आज जीवबसना चौक इथे एक ऍक्सिडेंट झाला। उमेर सगरी नावाची चिमुकली होती 11 वर्षाची। आज एकदम तर त्यांचा परिवार काळा दिवस जे उगवला आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत। प्रहार संघटना पूर्ण जे घटना घडली वारंवार सोलापुरात अशी घटना घडत आहेत, तर माननीय सीबी साहेबांना आम्ही विनंती करतो, जे नो एंट्री म्हणजे जे गाड्या आहेत ते गाड्यावर तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा। जे संबंधित जे पोलीस नाक्यावर असते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा। अशी घटना थांबणार नाही, जेव्हापर्यंत थांबणार अशी घटना जर तुम्ही जर निलंबनाची कारवाई केलं तरी घटना ऑटोमॅटिक थांबतात। आता किती लोकांचे जीव घेणार असे ट्रॉफिक लोक। आमचं हे सर्व सीबी साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही जास्त त्यांच्याकडे लक्ष द्या, नसेल तर आम्ही प्रहार संघटना आम्ही पूर्ण नो एंट्रीबद्दल मोठं आंदोलन उभा करू यापुढे। जय हिंद, जय महाराष्ट्र। परवा एक ॲक्सिडेंट झालेला आहे ते आपलं शालिमार थिएटरसमोर, पण ते स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल का? स्मार्ट सिटीबद्दल मी बरेचसे पत्र आम्ही दिलेलं आहे माननीय ठेंगरे पाटील साहेबांना, आयुक्त साहेबांना। त्यांचा जे भोंगळा कारभार आहे त्यांचा पाठपुरा आमचा चालू आहे। यांच्याबद्दल पण आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहेत सोलापुरात। बरेचसे स्मार्ट टिंगीमुळे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठं खड्डा आहे कुठं रस्ता आहे तेच कळत नाही। आता जे काही जर घटना अशी घडली तर ठेंगरे पाटील आम्ही काळा फासल्याशिवाय राहणार नाही। तरी पण आम्ही हात जोडून त्यांना सांगितलं आहे यापुढे जर असं जर चालत असेल तर हात सोडून आम्ही सांगू त्या ठेंगरे पाटलाला। देवगर हॉस्पिटल सकाळी 8 वाजता जोडण्या चौकात जड वाहन ॲक्सिडेंट माझ्या नातूचं झालंय। जोड बसणार स्वतः देवगाकर हॉस्पिटल समोर जड वाहनला माझ्या नातूचा ॲक्सिडेंट झालाय। तरी सोलापुरामध्ये तर जड वाहनला सकाळी सात ते संध्याकाळी 9 पर्यंत जड वाहनला परमिशन नाही, तर सकाळी गाडी कशी आली? हां, पोलीस नाही, एकतर वाहतूक जाताना एकतर जड वाहन आत येते तर यांचा विचार कोण करतात नाही? या डिपार्टमेंटचं पोलिसांचं बी आहे, ट्रॅफिकवाल्याचं काय कोण बघतात का नाही? जड वाहनचं सकाळी सात ते संध्याकाळी 9 पर्यंत हे बंदी घातलेले आहे, तरी जड वाहन सिटीत येतात। एकतर बघायचं नाही का वाहतूक, ड्रायव्हर पळून गेला। या जाती कडक कारवाई व्हायला पाहिजे, हे डिपार्टमेंटने लक्ष द्यायला पाहिजे, पोलीस कमिशनरने यांच्यावर सक्तीनं कारवाई करायला पाहिजे। तर जड वाहन सोलापूर सिटीमध्ये हातभार व्हायला पाहिजे, सिटीचा बाहेर जायला पाहिजे, सिटी यायला पाहिजे नाही। कोण बी शाळेला मुले ट्युशनला जाते आहेत, आमचे नातू 12 वर्षाची आहे, या सकाळी जाताना समोरनं मारताय तिने गाडी खलास करून टाकतात तिने, याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। ते ड्रायव्हर पळून गेल्यात, ते ताबडतोब त्याला अटक करण्यावर हे नम्र विनंती आहे तुम्हाला। बच्ची का नाम क्या है? उमेरा फयाज सगरी। सुबह कितने बजे हुआ एक्सीडेंट? सुबह 8 बजे। तो आपका ये कहना है कि नो एंट्री के टाइम पर गाड़ी अंदर आई? सकाळी 6:00 ते नो एंट्री होती, सकाळी 6:00 ते संध्याकाळी 9 पर्यंत नो एंट्री आहे। तुम्ही सोडलाच कसं गाडी आत सिटी मध्ये? उसके वजह से ये बच्ची की जान गई, आपका ऐसा कहना है? इधर ट्रैफिक का भी जिम्मेदार है और ये जो जड़ वाहन जो कैसा आया ये ट्रैफिक और पुलिस का ये क्या था, इनका ये कार्रवाई वाले होना चाहिए। वो ड्राइवर भाग को गए, तो जो भी इसके अंदर दोषी रहेंगे उसके ऊपर कड़क कार्रवाई होना ऐसा आपकी मांग है। बच्ची किधर जा रही थी? वो ट्यूशन को जा रही थी सुबह 8 बजे। जो ट्यूशन को जा रही थी सामने से जा रही थी, पीछे से आपको मारे। अच्छा,